पनवेलमध्ये मुफ्त आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबीर। श्री रामसेठ ठाकूर सामाजिक मंडल पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीत सीकेटी महाविद्यालयात 13वे मुफ्त आरोग्य तपासणी व मुफ्त औषधोपचार वाटप महाशिबीर संपन्न झाले। महाराष्ट्र मित्रमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही आमचा चॅनल अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज आता सबस्क्राइब करा। या महाशिबिरात उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामसेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालडी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचे प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी खासदार रामसेठ ठाकूर यांनी म्हणाले की दरवर्षी भव्य स्वरूपात हे महाशिबीर होत असते। किमान 10,000 नागरिक या शिबिरात लाभ घेत असतात। या शिबिरात विशेष म्हणजे असाध्य आजारांवर उपचार केले जाते। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध रुग्णालयाचे डॉक्टर व त्यांचे सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक मेहनत घेत असतात। त्यामुळे त्यांच्याप्रति लोकनेते रामसेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणातून आदर व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र मित्र। आपल्याला इथं सहकार्य करत आहेत ते सुद्धा इथं त्या दृष्टीने इथं आलेले आहेत आणि विविध रोगांवरचं औषधोपचार जे केलं जात आहे, म्हणजे ईसीजीचा असेल, हृदयरोगाचा असेल किंवा हातापायाचे दुखणे असतील, कॅन्सर असेल, विविध अशा असाध्य अशा ह्या आजारांवर त्यांचं निदान करून फुकटमध्ये औषधोपचार देण्याचं सुद्धा इथं काम आहे, चालू केलेलं आहे। मोफत चष्मे वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे आणि शेकडो डॉक्टर मंडळी आणि त्यांच्याकरता शेकडो असे आपले सर्व कार्यकर्ते, सर्व भाजपचे, रामसेठ ठाकूर विकास मंडळाचे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यामध्ये आज सहकार्य करत आहेत। एक अतिशय अशी तालुक्याच्या दृष्टीनं ही आनंददायी पर्वणी आहे आणि त्याच्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा फार मोठं अगदी त्याचं गावोगावात जाऊन प्रचार करून लाभार्थींना